मिरजेत एका विशाल प्रेमीने चक्क 4-चाकी वाहन विशालमयी केलंय. विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी स्वखर्चाने वाहनावर पोस्टरबाजी केली. कोरोनामध्ये विशाल पाटील यांनी केलेल्या मदतीनं तरुण प्रेरित. निवडणूक म्हटलं की जो तो आपल्या आवडत्या उमेदवाराचा प्रचार वेगवेगळ्या पद्धतीनं करतो, पण जकाउल्ला मुबारक जमादर गुरुवारपेठ मिरज याने आपल्या मारुती सुझुकी झेन या 4-चाकी वाहनावर आपल्या आवडत्या विशाल पाटील यांची पोस्टरबाजी स्वखर्चाने करून सांगली लोकसभा निवडणुकीत प्रचाराला उतरलंय. सध्या या विशालमयी 4-चाकी वाहनाची मिरजेत जोरदार चर्चा सुरू आहे. जकाउल्ला जामदार याचा फॅब्रिकेशनचा छोटा व्यवसाय आहे. सध्या लोखंडाचे दर गगनाला भिडले असून खासदार संजय काका पाटील यांच्यावर नाराजी आणि कोरोना आपत्तीमध्ये विशाल पाटील यांनी सॅनिटायझर वाटप करून केलेल्या मदतीनं हा तरुण विशालप्रेमी झाल्याचं त्यानं सांगितलं. या विशालप्रेमाची अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दखल घेऊन मिरजेत भेट दिली. हे वाहन घेऊन तो बाहेर पडतो त्यावेळी सगळ्यांचं लक्ष हे वाहन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. आज मिरजेत या वाहनाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील आझम काजी यांचा हा कार्यकर्ता असून स्वखर्चाने तो प्रचार करत आहे. अल्ला मुबारक जमादार राहणार गुरुवारपेठ मिरज या ठिकाणी सांगली. आता देशभरात लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विशालदादा पाटलांनी अर्ज भरलेला आहे आणि यांना पक्षाकडून तिकीट मिळू नये आणि त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण यांनी जो धाडस केला आहे की अपक्ष आपण उमेदवारी अर्ज भरून तो टिकवण्याचा आणि आता आम्ही सर्वसामान्य जनतेतून असा आता विचार केलो आहे की जो आपल्यासाठी आता जनतेसाठी झटत आहे त्यालाच आपण आता या सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी करायचं. गेली 10 वर्षे झाली संजय काका पाटील हे या लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत, पण त्यांनी कधीच ह्या मिरजेसाठी असो किंवा सांगलीसाठी असो काहीच काम केलेलं नाही. या मिरज भागात अनेक समस्या आहेत. गेली कित्येक वर्षे झाली शिवाजी महाराज रोडचं काम प्रलंबित आहे. पैसे मंजूर आहेत पण त्यावर काय बोलण्यास प्रतिक्रिया देण्यास संजय काका पाटील हे निष्फळ आहेत. 2014 पासून या लोकसभा मतदारसंघात संजय काका हे खासदार आहेत, पण त्यांनी कुठल्याही कारणास्तव कुठल्याही अडचणीत या जनतेशी जनतेला मत्तीला कधी आले नाही. सगळ्यात मोठं देशावर जेव्हा संकट आलं, कोरोनाचं संकट आलं, तेव्हा खासदार लोकेसाठी रस्त्यावर उतरले नाहीत. हेच आता विशालदादांनी आपल्या कारखान्यामार्फत सॅनिटायझरची उत्पादन करून ते आमच्या सर्व भागात सॅनिटायझर मोफत वाटलं आणि ह्या महापूर असो किंवा कोरोनाचं संकट असो हे विशालदादा या जनतेसाठी कायम मदतीला धावून येतात म्हणताना आम्ही आता ठरवलं आहे सामान्य जनतेतून आता विशालदादांनाच आता यावर्षी 5 वर्षासाठी का होईना त्यांना आपण संधी द्यायला हवी की सांगलीचा विकास कसा व्हायला पाहिजे हे आता आम्हाला नक्की आशा आहे की आम्हाला आता आशा आहे की या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांना संधी मिळाली तर ते या संधीचं सोनं करून सांगलीचा कायापालट करतील आणि सांगलीच्या विकासासाठी झटतील. आम्ही विशालदादाच्या प्रचारासाठी ही स्वखर्चानं गाडी तयार करून आता आम्ही जसं आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही या प्रभागात असो किंवा आमच्या कामधंद्याच्या हिशोबानं आम्ही कुठं पण जाऊ त्या हिशोबानं आम्ही त्यांच्या पक्षचिन्ह लिफाफा या चिन्हासह आम्ही लोकांपर्यंत पोहोचून ते लिफाफा चिन्ह सगळ्यापर्यंत पोहोचवत आहे. विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यावर त्यांना लिफाफा हे पक्षचिन्ह निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे, पण त्यांच्या प्रचारासाठी आम्ही स्वतः स्वखर्चानं ही गाडी तयार करून त्याला लिफाफा चिन्ह लावून आम्ही आता त्यांच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करत आहे आणि आम्ही लोकांना ही सांगू इच्छितो की जर विशालदादांना आपण संधी दिली तर नक्की या संधीचं ते सोनं करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.